करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. नशिबात जे काही लिहून ठेवलेलं आहे ना, तेच मिळणार आहे आणि तेच होणार आहे. नको त्या गोष्टीचा आपण ताण घेऊन बसत असतो. म्हणून भाग कसा दिलेला आहे, उगास ताण घेऊ नका. सुख ही मानसिक सवय आहे, ती लावून घेणं हे आपल्या हातात असतं. तुम्ही जितकं स्वतःला सुखी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल. आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ही येतच असतात. सुख ही मानसिक सवय आहे, ती लावून घेतली तर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे सुखामध्ये सुखीचे दिवस आहेत, सुखाचे दिवस आहेत. आपल्याला असं वाटतं की आता वाईट दिवस येणार नाहीत आणि दुःखसुद्धा येणार नाही, परंतु आपल्या हातून नकळत कर्म वाईट घडत असतात आणि प्रत्यक्षपणे ती दुःख, वाईट कर्म, झालेला त्रास, बघा प्रत्यक्षपणे जे सुख आहे ते सुख जातं आणि दुःख वाटायला येत असतं. म्हणून तुम्ही जितकं स्वतःला सुखी समजाल ना तितकंच तुम्ही सुखी व्हाल. स्वप्नातला संसार हा स्वप्नातच संपून जात असतो. तो कितीही गोंडस असला तरीही आणि संसाराचं स्वप्न साकार करायला अख्खं 3.5 अक्षरांचं आयुष्य खर्च करावं लागतं. म्हणजे काय स्वप्नातला संसार, म्हणजे काय आपण ज्याप्रमाणे संसाराने प्रपंच करत आहोत त्या संसारामध्ये, त्या प्रपंचामध्ये प्रत्यक्षपणे जे नशिबात आहे तेच प्राप्त करून दिलेलं आहे. संसार सुखाचा होण्यासाठी आपण कितीतरी बघा प्रत्यक्षपणे वेळ त्या संसारासाठी देत असतो, कारण संसार सुखाचा राहावा, सुखाचा व्हावा याचसाठी. परंतु संसार सुखी केव्हा होईल? संसारामधले अडीअडचणी, भांडण, तंटे, कलह हे केव्हा कमी होतील? स्वप्नामध्ये आपण बघा आपला संसार आपण पाहत असतो, स्वप्नामध्ये आपण हसत असतो की माझा संसार सुखाचा आहे. नाही नाही ते आपण स्वप्न पाहत असतो, परंतु ते जिवंतपणी प्रत्यक्षात अनुभवणारे बघा आपला देह जो आहे ना, तो जो प्रत्यक्ष संसारामध्ये अनुभव घेतो ना तोच खरा सुखी. आता सुखी फक्त काय संसारामध्येच राहू शकतो का? नाहीये, तर इतर कामामध्ये सुद्धा सुख आणि समाधान प्राप्त होत असतं. म्हणून झोपेमध्ये स्वप्न पाहण्यापेक्षा जिवंतपणी स्वप्न पाहिली पाहिजेत. स्वतःच्या अस्तित्वाला कोणी कितीही आग लावायचा प्रयत्न केला ना तरी पुन्हा नव्याने स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचं सामर्थ्य असावं लागतं. काय भाग दिला असेल, स्वतःचं अस्तित्व बघा प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये आपण काय केलं आहे. समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे, परंतु आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. कोणी कितीही आग लावायचा जरी प्रयत्न केला तरी पुन्हा नव्याने स्वतःचं अस्तित्व उभं करण्याचं सामर्थ्य बघा प्रत्यक्षपणे असावं लागतं. आपल्याला माहिती आहे माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, आपण असं म्हणतो की नाही आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे.
आता आपल्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोणता मार्ग निवडायचा आहे, कोणतं करिअरमध्ये आपण सक्सेसफुल होऊ शकतो हे आपल्यावर डिपेंड असतं. कारण ज्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षपणे कोणीही सांगून जर आपण त्या कार्यामध्ये उतरलो, त्या क्षेत्रामध्ये उतरलो, तर तिथे आपण सक्सेसफुल होणारच नाही आहे. जिथे आपल्याला त्या गोष्टीमध्ये, त्या कार्यामध्ये आवड असेल, बघा प्रत्यक्षपणे ज्या कार्याचा आपल्याला अनुभव असेल, त्या गोष्टीची संपूर्णपणे माहिती असेल, तरच त्या गोष्टीमध्ये, तरच त्या कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. म्हणून नव्याने स्वतःचं अस्तित्व उभं करायचं असेल तर सामर्थ्य नक्कीच असावं लागतं. आता सामर्थ्य प्राप्त व्हायचं असेल तर जा श्री सद्गुरूशी शरण. चुका या एकांतात सांगायच्या असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असतं, तेव्हाच नातं जास्त टिकत असतं. बघा, एखादी व्यक्ती चुकत आहे, बरोबर की नाही, एखादी व्यक्ती चुकीचं कर्म करत आहे, चुकीचं कार्य करत आहे, तर समजा त्या व्यक्तीला सांगायचं असेल तर चार चौघात सांगण्याऐवजी एकांत, ज्यावेळी आपण एकांतात सांगतो ना, बघा म्हणजे प्रत्यक्षपणे आपण कोणत्याही व्यक्तीचं मन दुखवायचं नाही, परंतु कौतुक करायचं आहे. त्या व्यक्तीने खूप काही कष्ट करून, मेहनत करून यश प्राप्त केलेलं आहे, त्या व्यक्तीचं कौतुक करायचं असेल तर चार चौघात नक्कीच करता यायला हवं, तेव्हाच नातं जास्त टिकत असतं. परंतु आपला देह हा फक्त चुका काढत असतो. तुमचा देह बघा, प्रत्यक्षपणे पाहायला गेलो तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, या देहाचा भाग चाललेला आहे. आपण दुसऱ्यांच्या चुका काढत असतो, आपण दुसऱ्यांना बघा प्रत्यक्षपणे ज्या काही चुका आहे, ज्या काही टीका करायच्या असतात त्या आपण टीका करून मोकळा होतो. परंतु प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, ज्याप्रमाणे एक बोट आपण त्यांच्याकडे करत असतो ना, चार बोटं ही आपल्याकडे नक्कीच असतात की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, लॉटरी फक्त पैशांचीच असते असं नाही ना, तर योग्य व्यक्तीची योग्य वेळी साथ सोबत मिळणं हे सुद्धा लॉटरीपेक्षा कमी नसतं. आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये लॉटरी काढूनच आपलं संपूर्णपणे आयुष्य गेलं. आज तिकीट काढलं नाही लागलं, एक नंबरने गेला. उद्या तिकीट काढलं, दोन नंबरने गेले. परवा तिकीट काढलं, अरे एक नंबरसाठी हुकला. संपूर्णपणे आयुष्यामध्ये पैशाची बर्बाद केली, लोभाने संपूर्णपणे या देहाला बुडवलं. परंतु नशिबात काय लिहून ठेवलेलं आहे? लॉटरी फक्त का फक्त पैशांचीच असते का? मला लॉटरी प्राप्त झाली, लॉटरी लागली की मला संपूर्णपणे लाखो रुपये मिळतील, कोट्यावधी रुपये मिळतील, माझं घर संसार उत्तमाचं होईल, आनंद समाधान प्राप्त होईल. परंतु समर्थ म्हणाले, योग्य व्यक्तीची योग्य वेळी साथ जर मिळाली ना, तर ते सुख लॉटरीपेक्षा कमी नसतं. जीवनामध्ये, आयुष्यामध्ये अशा काही प्रसंगी बघा, एखाद्या वेळी आपल्याला कोणी मदत करत असतो, संकटाच्या वेळी मदत करणं हाच खरा मित्रत्व आहे. मित्रत्वाचं नातं आपण जपलं पाहिजे. ज्याप्रमाणे योग्य व्यक्तीची योग्य वेळी साथ आपल्याला प्राप्त होत असते ना, त्यावेळी बघा किती मन भरून येत असतं की हा व्यक्ती कधीही न माझ्याशी बोलणारा आज मला मदत करून प्रत्यक्षपणे साथ शेवटपर्यंत दिलेली आहे. म्हणून ज्याप्रमाणे बघा, पती पत्नी बघा एकमेकांची साथ ही शेवटपर्यंत कशी टिकवायची हे माहीत असणं आवश्यक आहे, तरच संसाराला गोडी प्राप्त होणार आहे. नाहीतर संसारामध्ये कटकटी झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर की नाही. म्हणून भाग कसा दिलेला आहे, शेवटपर्यंत नातं टिकवायचं आहे. ज्याप्रमाणे
सुख आणि दुःख त्याचप्रमाणे समर्थांनी भाग दिलेला आहे. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते, प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागत असते, ती कुणाला चुकली नाही आहे. कारण तडजोड बघा आयुष्यामध्ये आपण करत असतो. जेव्हा विरोध करणारे प्रेम आपुलकी दाखवायला लागले ना, तेव्हा समजून जायचं की आपली वेळ चालू झाली. तेव्हा आपल्याकडे अभिमान नसावा, तेव्हा आपल्यामध्ये गर्व नसावा. आपल्याला कोणी विचारत नव्हतं, आपल्या या देहाला संपूर्णपणे बघा त्यांच्या ग्रुपमध्ये घेत नव्हते, परंतु आपण आता एकटेच आहोत. तरीसुद्धा जाता येता आपल्याला विचारत असतात का? कारण जो आपल्याला भक्तिमार्ग प्राप्त झालेला आहे, त्या भक्तिमार्गाच्या शिकवणीतून प्रत्यक्ष आपला देह हा बघा उत्तमाचं कार्य करत आहे. म्हणून थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून नको ते विचार बाहेर काढून नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा हक्काचं गॅरेज म्हणजे मैत्री. मित्रत्वाचं नातं टिकवायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये मित्र येतच असतात ना, परंतु मित्र कशी असली पाहिजेत हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे ना. नुसती मित्र आहेत, परंतु जर प्रत्यक्षात एखाद्या प्रसंगाला एखाद्या संकटाला जर मित्र येतच नसतील तर त्या मित्रांचा उपयोग काय? फक्त टिंगलटवाळीसाठी आणि मौजमजेसाठीच फक्त उपयोग येतात का? नाही आहे. म्हणून रात्री रस्त्यावरून जाणारी एकटी मुलगी ही संधी नसून जबाबदारी आहे. प्रत्येक बघा वेळेला आपणसुद्धा एक जबाबदारी घेतली पाहिजे. बरोबर की नाही? परंतु आपल्या मनामध्ये नाही नाही ते विचार येत असतात. प्रत्यक्षपणे नमस्कार आहे, कारण सोबतीचं महत्त्व ज्याला कळतं तोच आयुष्यभर साथ सोडत नसतो. कारण महत्त्वच जाणून आपण घेत नाही आहे. जीवनामध्ये अडचणी या येतीलच, पण अडचणींनासुद्धा अडचणीत आणता आलं पाहिजे. माझ्याजवळ ही अडचण का आली, मला हे दुःख का आलं, कारण घर कितीही श्रीमंत आहे हे बघू नका, तर घरामध्ये किती सुख आहे ते बघा. पैशामुळे श्रीमंती होत नसते, तर घरातली किती व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आनंदी आणि समाधान आहे, हे खरं सुख आहे, ही खरी श्रीमंती. ज्याला जपायचा असतो तो कसाही जपतो, आणि ज्याला तोडायचं असतं ना तो कसाही तोडतो, मग ते झाड असो किंवा नाती असो. का आपण मित्रत्वाचं नातं तोडत असतो? का झाडं तोडत असतो? गरज असेल तेव्हा मित्र मित्र करत असतो, परंतु मित्र हा कधी शत्रू होतो हेच कळत नाही ना. मित्रत्वाचं नातं हे शेवटपर्यंत टिकवायला पाहिजे. हारलात तरी चालेल, पण जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. एकदा का आपल्या खांद्यांना आव्हान पेलायची सवय झाली ना की आपली पावलंसुद्धा आपोआप संघर्ष करायला लागतात. म्हणून प्रत्यक्षपणे गरज आहे तोपर्यंत गोड बोलणारी माणसं आणि गरज संपली की बदलत असतात. अशा माणसांच्या दारामध्ये सोन्याचं झाड लावलं तरी त्याला अहंकाराचीच फळं येत असतात. मग आपल्या बघा प्रत्यक्षपणे आपल्या शेजारी पाजारी लोक असतात, आपले नातेवाईक असतात, गोड बोलून काटा काढणारी लोक असतात, परंतु गरज संपली ना की संपूर्णपणे बदलत असतात. हा त्यांचा स्वभाव आहे. अशा माणसांच्या दारामध्ये सोन्याचं झाड लावलं तरी त्याला अहंकाराचीच फळं येणार. म्हणून पिंडामध्ये पेरणी सत्वगुणाच्या संवर्धनाची केली तरच सत्वगुणे प्राप्त होतील, नाहीतर रजगुणाशिवाय फळं प्राप्त होणार नाही. अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं.
का आपला वेळ फुकट घालवायचा? अगदी शेवटपर्यंत बिनव्याजी प्रेम देणारी बँक म्हणजे आई. बघा, आई या शब्दामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे ना, कारण मातृऋण आहेत, पितृऋण आहेत, कुळऋण, गोत्रऋण, प्रत्येकाचे ऋण आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु ज्याप्रमाणे आपल्याला हे जग पाहायला मिळतं ते आईच्याच कृपेमुळे ना, कारण सुख आणि दुःख हे कोणाकडेच मुक्कामाला थांबत नसतं, की सुख फक्त माझ्याच वाटेला ये आणि माझ्याचकडे विश्रांती म्हणून वस्तीला राहा असं आहे का? नाही आहे. ते कोणासाठी थांबत नाही आहे. ज्याप्रमाणे आपले कर्म असतात त्या कर्माची फळं आपल्याला मिळत असतात. म्हणून नशिबामध्ये जे लिहिलं आहे तेच होणार असतं. उगाचच नको त्या गोष्टीचा ताण घेऊन सुंदर आयुष्य रडण्यामध्ये घालवू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून कसं सुंदर बनवता येईल याचा विचार करता यायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो तर जपलं तर सारच आपलं असतं, नाहीतर कुणीच कुणाचं नसतं. म्हणून नातं, मैत्री आणि प्रेम याला वेळोवेळी जपत राहा, कारण जपलं तर प्रत्येकजण हा आपलाच असतो आणि आपलाच वाटत असतो. आणि जर तोडलं तर शेवटी तुटलेली नाती, तोडलेलं नातं हे परत जुळता येत नाही, कारण ती रुसते, भांडते, अपेक्षा ठेवते, हक्क गाजवते, भरभरून बोलते, तोवर तुमची असते. हे सर्व संपून जेव्हा फक्त फसू असेल बघा आणि फक्त व्हायचं टळेल तेव्हा विश्वास बाळगता यायला पाहिजे. कोण रुसतं तर आपलं मनच रुसतंय, कोण भांडतंय तर आपलं मनच भांडतंय, कोण अपेक्षा ठेवतोय तर मनाची अपेक्षा असते. ते बाजूला सारलं पाहिजे तरच आपला देह उत्तमाचा होणार आहे. म्हणून जे काही नशिबात आहे तेच आपल्या पदरी पडणार आहे. नको त्या गोष्टीमध्ये आपण वेळ घालून काहीच प्राप्त होणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपल्या वाटेला जेवढ्या काही प्राप्त झालेलं आहे तेवढंच प्राप्त होणार आहे. आयुष्य हे चिरत्नपेटी, माझी भजने रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुणी या लुटी, आनंदाची करावी. जय जय रघुवीर समर्थ.